सकल मराठा समाजाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी मराठा समाजाला आरक्षणासह इतर मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं आहे चक्काजाम आंदोलन सर्व ठिकाणी शांततेत पार पडलं आहे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारलेल्या एकतीस जानेवारीच्या चक्काजाम आंदोलनात मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी किनवट तालुक्यातील सारखणी येथे सकल मराठा समाज बांधवांतर्फे रस्ता रोको चक्काजाम आंदोलन करण्यात आलं होता त्याचप्रकारे मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीसाठी सकाळी दहा वाजता सारखणी येथे हजारोच्या संख्येने मराठा बांधवांनी सहभाग घेतला होता दहा ते बारा वाजेपर्यंत किनवट माहूर मांडवी या तिन्ही रस्त्यावर रस्ता रोको करण्यात आला होता त्यामुळे रस्त्यावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती किनवट माहूर मांडवी या मुख्य महामार्गावरील वाहतूक ठप्प होऊन वाहनांच्या रांगा लागल्या होत्या तसेच यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी खरात सहाय्यक उपनिरीक्षक चितांपले सुनील कलबुते राठोड तसेच पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता वृत्तसंकलन विभाग सी चोवीस तास नांदेड